नमस्कार, मी साक्षी. आज आपण आलो आहोत छत्रपती राजाराम मंडळात. तर चला एक भेट घेऊया इथल्या अध्यक्षांशी. सर, तुमचे नाव? युवराज उत्तमराव निंबाळकर. सर, तुमचा जो आत्तापर्यंतचा वर्षानुवर्षांचा प्रवास आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचं शताब्दी झाल्यानंतर हा प्रवास माझा चालू झाला, वैयक्तिक माझा. आज 33 वर्षे आली, मी बाप्पाची सेवा करतो. 33 वर्षात आम्ही कुठेही वर्गणी मागत नाही. जे काय ऐच्छिक वर्गणी, जाहिरात आणि आमच्या स्वतःच्या कॉन्ट्रिब्युशनमध्येच आम्ही हा उत्सव करतो. आणि ही बाप्पाची जी मूर्ती आहे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारेंनी बनवली आहे. याचे संस्थापक गणपती गोपाळ जाधव आहेत. 133 वर्षे आली या मूर्तीला. ही कागदाच्या, लगद्याची, बांबूच्या, पेस्टची आणि शाडूच्या मातीची आहे. म्हणजे पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही क्रांतिकारी लोकांची मूर्ती आहे. याच्यात जे राक्षस आहे तो अन्यायाविरुद्ध लढा जो आहे तो राक्षस म्हणजे इंग्रज आहे, आणि मूर्ती म्हणजे भारत माता आहे. असं हे प्रतीक आहे की याच्या माध्यमातून ते एकत्र येऊन त्यांनी स्वातंत्र्याचा लढा करण्यासाठी लोकांना एकत्रित केलं. आणि ह्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव इथनंच चालू झाला. भाऊसाहेब रंगारींपासून चालू झाला, त्याचाच हा एक पार्ट आहे भाऊसाहेब रंगारींचाच. त्यानुसार 133 वर्षाची जी परंपरा आहे, ह्याच्यातून समाजासाठी काही देणं आहे. मग ते आता जसा उत्सव वर्ष वाढत चालेल तसा उत्सव पण बदललेला आहे. पण संस्कृती आणि परंपरा ही टिकावी या दृष्टीने छत्रपती राजाराम मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थस्थळं करतात. त्याच तीर्थस्थळातल्या असलेल्या चांगल्या गोष्टी, त्या समाजाच्या असलेल्या चांगल्या गोष्टी समाजाला द्यायचा प्रयत्न करत असतो. तसं शीख समाजाच्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, मूर्तीपूजन नसेल असेल तर त्यांची ग्रंथ पूजा आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे जो दर्शनाला येतो तिथं कुठलीही लाईन आहे, कुठलाही तिथं वशिला नाही. प्रत्येक माणूस तो कितीही मोठा असला तरी तो तिथं येऊन फार बूट साफ करण्यापासून तर अन्नदान करण्यापर्यंत करतो. ह्या सगळ्या गोष्टी ते तिथं करतो. ते सगळे एकासारखे आहे आणि तिथं प्रत्येकजण खाली उतरून मग मंदिरात जातो. असे प्रत्येक गुरुद्वाराचे ते आहे. ते इथं पूर्णपणे वेगळे, हे 14 फुटावर हाईटवर आहे. तर इथं कुठल्याही वाहतुकीला त्रास होत नाही, सगळं वाहतूक खालनं जाते. इथला मंडप पूर्णपणे फळ्यातला असतो. ते गुरु आपण पाहिलं असेल तर प्रत्येक तीर्थक्षेत्रात आता हिरकणी कक्ष झालेला आहे. तर हिरकणी कक्षाची आपणच सुरुवात केली आहे गेले 15 वर्षापासून. त्याचं बघून तुळजापूर असून ते, शिर्डी असून ते झालं. त्यामुळे त्या प्रत्येक उत्साहात जे उत्सवात जे काही गोष्टी चांगल्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करतो. त्याचं या शीख समाजाच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, पूजा अर्चा, नियम, शिस्त, स्वच्छपणा, हा इतर समाजाने पण समजून घेतला पाहिजे. तसं पाहिलं तर आज आपलं मंदिर कुठेही असतं, फुटपाथावर असतं, हे असतं, त्याच्या आपल्याकडनं बऱ्याच वेळा विटंबना होती, तसं ह्यांचं होत नाही. तर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण. त्याप्रमाणे आपण त्यांचं एक प्रतिकृती केलेली आहे. आपण इथे सुवर्ण मंदिर किंवा गुरुद्वारा असं न करता काहीतरी त्यांच्याबद्दल प्रेझेंट करायचं असेल तर त्यांचा एक ते रिफ्लिका तयार केलेली आहे. आणि आज तुम्ही पाहिलं तर भरपूर शीख लोकं ह्या ठिकाणी येतात आहे. गेले 40 गुरुद्वाराचे जेवढे लोकं आहेत तेवढे लोकं सपोर्ट करतात आहे. ते प्रेमाने आशीर्वाद पण देत आहेत. पण काही लोकांचा चुकीचा गैरसमज आहे की आपण त्यांची रिफ्लिका करून त्याचा आपण कुठंतरी हे विटंबना करतो. तर असं कुठलंही होणार नाही. इथं प्रत्येक माणूस दर्शनाला येत असताना डोकं झाकून, पाय स्वच्छ धुवून, विदाऊट किशात तो अभेको विको असताना तो येणार आहे इथं. तर त्याची दखल मंडळ घेणार आहे. कुठलाही मेसेज असा चुकीचा जाणार नाही, कुठल्याही भावना दुखणार नाही, असा आमचा प्रयत्न राहील. आणि ह्याच्यात असं मला कळलं की ते तिकडनं काहीतरी याला बंदी आली, मग तसं जर काय पार काय वाटलं आणि जर त्यांना असं वाटलं की आमच्यापासून दुखवतात येते तर आम्ही त्या ठिकाणी असे कुठलीही गोष्ट पुढची करणार नाही की जेणेकरून कॉन्ट्रोवर्सी व्हावी. उत्सव हा चांगल्यासाठी असतो, समाज एकत्र करण्यासाठी असतो, कोणाच्या भावना किंवा हे करण्यासाठी नाही. छत्रपती राजाराम मंडळ तर हे करणारच नाही. आणि त्या ठिकाणी जर असं कुठं वाटलं तर आम्ही कुठल्याही गोष्टी पुढच्या करणार नाही. हे नम्रपणे मला सगळ्या शीख समाजाला आव्हान करायचं आहे. आपण पार्टिसिपेट करा, आपल्या ज्या काही सूचना असेल त्याचं पालन होईल. कुठलीही चुकीची गोष्ट इथं होणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की ही गोष्ट योग्य नाही तर त्या ठिकाणी छत्रपती राजाराम मंडळ त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी थांबवेल. कुठल्याही भावनेला किंवा कुठलाही युगो असा कुठलाही नाही आहे की हे डेकोरेशन केलं झालंच पाहिजे. हा डेकोरेशनचा भाग आहे, हा मेसेज द्यायचा भाग आहे. तर हा मेसेज तुमच्यामार्फत मी सगळ्यांना देतो की आपण ह्याला पॉझिटिव्ह घ्यावं, आपले जे चांगले गुण हे समाजात जावं, हा आमचा उद्देश आहे. ह्याला आपण सहकार्य करावं आणि आपल्या ज्या काही करेक्शन असेल ते आम्ही इथे आजही करायला तयार आहोत. ह्याच्यात कुठलीही ह्याच्यात अशी गोष्ट येणार नाही की जेणेकरून गैरसमज आणि चुकीचे लोक ह्याचा गैरफायदा घेतात आहे तर तो होणार नाही. प्रत्येक समाजात चुकीचे लोक असतात, चांगली लोकं असतात, त्यामुळे समाज चालतो. पण ह्याच लोकांना जास्त संधी मिळणार नाही अशा पद्धतीने आमच्याकडनंही वर्तणूक राहील. आणि आपण सगळे या ठिकाणी दर्शनाला यावं गणपती बाप्पाच्या, आणि हा सगळ्या देखावाचा अनुभव घ्यावं याप्रमाणे मी विनंती करतो. आणि काही सजेशन असेल तर नक्की घ्या, करा. मंडळ ते पुढं कॅरी ऑन करेल. धन्यवाद.